Federated Under Secretary Employees Union, affiliated to All India Defence Employees Federation. Okay. Akareji, मला सांगा की आपण हे आंदोलन कधीपासून सुरू केले आहे आणि समोरची दिशा कशी असणार आहे आणि एकंदरीत आपल्या मागण्या काय आहे काय सांगा. हा सिंगल पॉइंट अजेंडा आहे आणि ही जी लढाई आहे आम्ही 1991 पासून ही लढाई लढतो. आम्हाला लिबरलायझेशन ह्या तथ्यावर जे काम करत होते त्यावेळेसचे नरसिंहराव सरकार आणि त्यावेळेसचे वित्तमंत्री होते मनमोहन सिंग यांच्या त्या एका निर्णयापासून ह्या पूर्ण फेडरेशनची लढाई तेव्हापासून सुरू आहे. आता काय झालंय आम्हाला काय आम्हाला सिंगल पॉईंट अजेंडा मी अगोदर सांगितलं सिंगल पॉईंट अजेंडा आहे काय आहे फक्त आम्ही 1965 असो 1972 असो कारगिल युद्ध असो प्रत्येक युद्ध ह्या आयुध निर्माणीच्या बळावर जिंकलेला आहे. त्यावेळेस कोणत्याही प्रायव्हेट सेक्टरनी याच्यात इन्व्हॉल्वमेंट आपला दाखवलेलं नव्हतं. ह्या कंडिशनमध्ये जेव्हा आम्ही ह्या पूर्ण फोर्सेसला आम्ही अॅमिनेशन आर्म्स अॅमिनेशन पोहोचवत होतो आणि ते सक्सेसफुली ते रन करत होते. आता असं काय झालं मागील मोदी सरकार आल्यापासून अशा मागील 6 वर्षात काय झालं जे आयुध निर्माणी भंडाराचे प्रोपेलेंट फेल आहे. आयुध निर्माणीचा धनुष्य गन फेल आहे. आयुध निर्माणीचा पिछोरा फेल आहे. हे काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे याच्यातून फक्त इतकंच दिसतंय की हे फक्त घुसखोरी आणि कॉर्पोरेट घराण्याला फायदा करण्याचं एक षडयंत्र ह्या केंद्र सरकारने हातात घेतलेलं आहे. जवळपास किती कर्मचारी अधिकारी या आंदोलनात सामील आहे आणि कधीपर्यंत म्हणजे उत्पादन पण बंद आहे का काय सांगाल. पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये जवळपास 99.99% उत्पादन पूर्ण बंद आहे. फक्त एका दोन तुमचं मेकॅनिकल फॅक्टरीजमध्ये जर असेल तर अदरवाईज जवळपास 100% उत्पादन पूर्ण बंद आहे. 82,000 हडताळमध्ये सामील पूर्ण ऑल इंडियाचे 82,000 आणि आयुध निर्माणी भंडाराचे जवळपास 1,650 कर्मचारी पूर्णत 100% ह्या हरताळमध्ये सामील आहेत. थँक्यू.